राज्यसभेपाठोपाठ राज्यातल्या विधान परिषद निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना आहे. विधानसभेतल्या पक्षीय बलाबल पाहता महाविकास आघाडीचे 6 आणि भाजपचे 4 उमेदवार निवडून येऊ शकतात. दरम्यान विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी मतांचं गणित कसं आहे समजून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर विधान परिषद निवडणुकीत एकूण 10 जागा आहेत. तर एकूण विधानसभा आमदार 288 आहेत. निवडीसाठी प्रत्येकी 27 मतांची आवश्यकता असेल. तर कोणकोणते उमेदवार रिंगणात आहेत हे आपण पाहूयात. प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड आणि सदाभाऊ खोत हे भाजपकडून आहेत तर एक अपक्ष आहेत. तर महाविकास आघाडीकडून चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप, सचिन अहिर असे नेते आहेत. तर भाजपचे 112 उमेदवार आहेत तर महाविकास आघाडीकडे 172 आमदार आहेत. त्यामुळे ही निवडणूक नेमकी कशी पार पडते हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे. हे सध्या विधान परिषदेसाठी आपण पक्षीय बलाबल बघतोय. भाजपचे 4 आणि महाविकास आघाडीचे 6 उमेदवार निवडून येते. वंदन करून आम्ही आज 2 उमेदवारांचे फॉर्म भरलेले आहेत. सचिन भाऊ आहेत आणि आमशा पाडवीजी आहेत. दोघांनी आज फॉर्म भरलेले आहेत आणि महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी, या देशाची सेवा करण्यासाठी, जनतेची सेवा करण्यासाठी हे लवकरच आम्हाला विधान परिषदेत दिसतील अशी आम्हाला खात्री आहे. मला वाटतं आत्ता त्याच्यावर मी किती कोण जागा लढतं याच्यावर बोलणार नाही. आमच्याकडून जे आमचे 2 हक्काचे उमेदवार आहेत ते आहेत. आपले महाविकास आघाडीनी आपण बघितलं असेल त्यांचे उमेदवार जाहीर केलेले आहेत. चांगलं काम करायचं, लोकांची सेवा करायची, याच हेतूने आम्ही आज हे फॉर्म भरलेले आहेत आणि लोकांची सेवा करत आहोत.